देशातील तापमान दिवसेंदिवस वाढत असतानाच नागपूरमधील तापमानाने गेल्या 4 दिवसात 20 वर्षातील तापमानाचा उच्चांक मुडीत काढलाय. या वाढत्या उन्हाचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी विजय दिघे यांनी. पाहूयात. दरवर्षी विदर्भात मे महिन्यात सूर्य आग ओकत असतो. तापमान 46 अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे असते. गेल्या 4 दिवसात तापमानाने 20 वर्षातील उच्चांक मोडीत काढला आहे. पाऱ्याने 48 डिग्री पार करत शहरातील 28 जणांचा बळी घेतला. अजून आठवडाभर तरी विदर्भ वासियांना दिलासा मिळणार नसल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. नागपूरमधला हाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय दिघे यांनी. पाहूया. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नागपूरमध्ये तापमानात वाढ झालेली आहे. तापमान जे आहे ते 46 ते 48 डिग्री एवढी नोंद करण्यात आलेली आहे. गेल्या 20 वर्षातला उच्चांक जो आहे तो देखील मोडीत निघालेला आहे. 20 वर्षातील हा उच्चांक आहे. नागपुरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. काल 46.5 डिग्री सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद करण्यात आली होती. तापमान जे आहे ते कमी होताना दिसत नाही. एकंदरीतच सध्या नवतापा सुरू आहे आणि नवतापाच्या काळामध्ये नागपुरातलं जे तापमान आहे ते 48 डिग्री सेल्सिअस पार करत असतं. मात्र या वाढत्या तापमानामुळे नागपूरमध्ये गेल्या 4 दिवसात 24 जणांचा बळी गेलेला आहे. उष्माघातानं हा बळी गेलेला आहे. त्यामुळं आरोग्य विभागानं देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. जेणेकरून बाहेर पडताना जास्ती जास्त पाणी पिऊन बाहेर पडावं, सोबत पाणी घ्यावं, सोबतच कान आणि डोकं झाकावर. आपण बघू शकतो की नागपूरमध्ये प्रत्येकजण जो आहे स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. प्रत्येकाने चेहऱ्याला डोक्याला कपडा गुंडाळलेला आहे, कान बंद ठेवलेले आहे. कारण याचा जास्तीत जास्त त्रास नागपूरकरांना सहन करावा लागतोय. हवामान खात्यानं असा अंदाज वर्तवलेला आहे की पुढच्या 8 दिवसांमध्ये तापमान जे आहे ते कमी होणार नसून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. एकंदरीत नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील हीच परिस्थिती आहे. वर्धा, ब्रह्मपुरी, गोंदिया, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात देखील तापमानानं उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच नवतपामध्ये विदर्भ होरपळून निघताना दिसतो आहे. विजय दिघे, MKN News, नागपूर.